फ्रेंड्स ही मैं जर बघताय तुम्ही किती ओरडते किती परेशान होते तो ऐक्चुअली ही रड़त वगैरह ही म्याव म्याव नहीं करते ही रड़ते ऐक्चुअली। तर आता हिचे जे मालक है जे फैमिली मेम्बर्स ते दिवाळी निमित्ताने गावाला गेले तो तुम्ही जर एखादा प्राणी पाळता तर त्याची व्यवस्था नीट करून जायला हवी। आता हे ही मांजर कोणाची माहित नाही खूप मांसळलेली आहे आणि ती त्या मांसांसाठी रडते दूध दिलं सगळं दिलं पण ती कंटिन्यू अशीच कंटिन्यू बोलते म्याव म्याव कंटिन्यू जसं काही हिला काहीतरी त्रास होतोय आणि ती सांगायचा प्रयत्न करते कदाचित तिचं फूड वेगळं असू शकतं माहित नाही काय प्रॉब्लेम आहे बिचारी खूप तिला त्रास होतोय खूप त्रास होतोय तिला आणि ती दूध पण पित नाहीये म्हणजे हिला कॅट फूडची सवय जर कोणी आता जी आमच्याकडे अधूनमधून येते म्हणून म्हणजे थोडंफार दूध देतो थोडंफार हात लावतो प्रेम करतो म्हणून ती आज तिच्या घरातले कोणीच मेंबर नाही म्हणून ती आमच्याकडे येते। जर तुम्हाला प्राणी पाळायचे असतील तर पूर्ण जबाबदारी लहान लेकरासारखी घ्यायला लागते असं वाऱ्यावर सोडून नाही जमत। तिला किती त्रास होतो त्या मांजरीला किती ओरडते मुकाजी कोणाकडे जाईल दूध दिलं पण तिला प्रॉब्लेमच आहे दूध नाही पिते ती माझ्या आईकडे जाते आईला सांगते दूध दिलं तरी पण नाही पिते दूध पी दूध दिलं तुला दूध बिस्किट आणि आम्ही इतक्या रात्री कुठून आणणार ते कॅट फूड आम्हाला माहित पण नाही ती कोणत्या टाईपचे खाते आम्हाला काहीच माहित नाही तिच्याबद्दल ते पण असतात ना टाईप्स पण असतात ना ती किती तिचं म्याव म्याव चालू आहे सगळी दुनिया दिवाळी सेलिब्रेट करते आणि ती रडते